जळगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक राष्ट्रीय खेळाडू विनोद अहिरे यांनी आगळा वेगळा विक्रम केलाय. 40 किलोमीटर स्केटिंग करून ते देशातील पहिले पोलीस ठरलेत. पाहुयात विनोद अहिरे यांच्या विक्रमाविषयीचा एक खास रिपोर्ट. विनोद अहिरेंना लहानपणापासूनच स्केटिंगची आवड. अहिरेंची ही आवड पोलीस दलाच्या सहकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे कायम राहिली. यानंतर अहिरे यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. 2015 मध्ये झालेल्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेमध्ये विनोद अहिरेंनी महाराष्ट्र टीमचं नेतृत्व केलं होतं. यामुळे ते राज्यातनं महाराष्ट्र पोलीस दलातील एकमेव आईस हॉकीपटू ठरलेत. जीवनातील प्रत्येक वादळ हे तुम्हाला संपवण्यासाठी येतं असं नव्हे, तर तुम्ही काय आहोत या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी ते येत असतं. म्हणून संकटांवर असं काही तुटून पडा की जिंकले तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरले तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि ज्या संकटांमुळे येणारी जी प्रतिकूल परिस्थिती असते त्या प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी फार मोठी संधी असते. मी 2015 झालेल्या लद्दाख येथे झालेल्या आईस हॉकी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा पहिला आईस हॉकीपटू ठरलेला आहे. विनोद अहिरेंची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पैशांच्या अभावामुळे अहिरे यांना भंगारमधनं स्केटिंग खरेदी करावी लागली होती. यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावतच गेला. 2002 जळगाव जिल्हा पोलीस दलात 1000 रुपये मानधनावर विनोद अहिरे रुजू झाले. 2003 पोलीस स्पोर्ट्स कोटामध्ये त्यांची भरती झाली. नागपूरमधील ट्रेनिंग पूर्ण करून विनोद अहिरेंनी पोलीस बॉईजला प्रशिक्षण द्यायला सुरू केलं. या माध्यमातून अहिरे यांनी आतापर्यंत 20,000 मुलांना प्रशिक्षण दिले. नुकतीच जळगावच्या संत बहिणाबाई गार्डन मध्ये 500 मीटर सिमेंट वॉकिंग ट्रॅक मध्ये अहिरे यांनी विक्रम केला. 40व्या वर्षात 40 किलोमीटर स्केटिंग करणारे विनोद अहिरे देशातले पहिले पोलीसही ठरलेत. नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट AM News जळगाव.